नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण शेती करत असताना जी काय आपली मोटर आहे, जी काय आपल्याला पाणी शेतीसाठी पुरवतो, ती इलेक्ट्रिक मोटर असेल, थ्री फेज मोटर असते. तर त्याचे वायरिंग प्रत्येक वेळेस तर ती करपणं, प्रत्येक वेळेस बस्ट होणं आणि त्याच्यामुळं शॉक बसणं किंवा शेतकऱ्यांचा जीवाला धोका होणं, ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला एक कमी पैशात जेणेकरून शॉकही बसणार नाही आणि सुरक्षितता वाढेल ह्या दृष्टीने एक आयडिया सांगतो आहे. तर एक किट बाजारात मिळतं एक 50 ते 60 रुपयाला. तर अशा प्रकारे मोटर आपली थ्री फेज असते, तर 15 HP पुढं असतील तर 6 वायरी असतील आणि लहान असेल तर 3 वायरी असतात. त्याच्यासाठी 3 वायरीचं 7.5 HP मोटरसाठी 60 एम्पियरचं हे किट आहे. तर अशा प्रकारे किट येतं आहे मार्केटमध्ये हे दोन्ही बाजूनी, जेणेकरून तर शॉक बसणार नाही आणि याच्यावरून पाहिलं तर हे म्हणजे एकदा स्क्रू आवळले की याच्यामध्ये स्पर्श पण होऊ शकत नाही, जेणेकरून शॉकही बसणार नाही आणि आपला जो काही मोटारींचा घोटाळा होणार आहे तोही टळण्यास मदत होणार आहे. तर याची जोडणी करत असताना हे बघा, व्यवस्थितरित्या वायर अशा प्रकारे त्याचं कोटिंग काढून घेतलेलं आहे आणि त्याचं पिळही व्यवस्थित करून घेतलेलं आहे. ही एक बाजू आहे ती ॲल्युमिनियम आहे आणि दुसरी बाजू आहे ती ही तांब्याची आहे. तर अशा प्रकारे याची योग्य प्रकारे वरचं कोटिंग काढून जी काही तार आहे त्याच्यावर आलेला जो काही खराब भाग आहे तो ब्लेडच्या साह्यानं काढून घेतला आहे आणि एकदम हे स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर ते जोडल्यावर कशाप्रकारे दिसेल याचा दाखवते तुम्ही. तर अशा प्रकारे कलरला कलर वायाच्या प्रत्येक कलर मॅच केलेला आहे. यात सेफ्टी म्हणजे हे जे स्क्रू आहेत ते मार्तुलच्या साह्यानं व्यवस्थित टाईट करून घ्यायची, जेणेकरून लूज राहणार नाहीत. आणि दोन्ही साईडहून बघताय वायर असतील तर त्या पूर्णपणे आतमध्ये कनेक्ट झाल्या पाहिजेत. यातून मित्रांनो एकतर पहिली गोष्ट सुरक्षितता होईल, जे काही शेतकऱ्यांच्या शॉक लागून होणारे जे काही अपघात आहेत तेही टाळता येतील. दुसरी गोष्ट आपल्या जे काय शेतीसाठी पाणी भरपूर मुबलक प्रमाणात जे काही लागणार आहे वेळच्या वेळेला तर तेही मिळणार आहे. मधून अधून होणारे घोटाळे कमी होतील आणि जेवढं मोटरीला ॲम्पियरमध्ये लागणारी लाईट आहे व्होल्टेज तर ते योग्य प्रमाणात मिळाल्यामुळं होणारे नुकसान जे काही मोटरी जळणं किंवा तीन वायरपैकी दोन वायरमधूनच लाईट मिळून मोटर चालणं आणि त्याच्यामुळं एखादी कॉईल जळणं, तर हे सर्व प्रकार आपल्याला थांबवण्यास मदत होतील. तर हेच आहे आधुनिक शेतीचा गोडवा, म्हणजे बाकी काही नसून जे काय आपलं शेती करतो आहे त्यात थोडीशी आधुनिकता आणून जे काय बदल करता येतील त्याचा तुम्हाला फायदा होईल इतकंच तुम्ही गोष्टी घेतल्या पाहिजेत. ज्या काही गोष्टी माझ्या यातूनही काही सुधारणा करण्यासारखं असेल, याच्या वेळीपेक्षा आधुनिक काय असेल तर मला इथे कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा, जेणेकरून मलाही बदल करता येतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. कमेंट बॉक्समध्ये काही सूचना असतील तर लिहा आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.